न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त आज मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक त्यांच्या संपर्क कार्यालयात सातपूर परिसरातील एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर गेल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाला मनसेच्या वतीनं सुरुवातीपासूनच पाठिंबा देण्यात आलेला आहे. यामुळं मनसेच्या आजच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त आज मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सलीम मामा शेख आणि सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांना अन्नधान्य किराणा किटचं वाटप करण्यात आलं. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी नगरसेवक सलीम मामा शेख यांच्या कार्याचे कौतुक करीत आभार व्यक्त केले. आणि ज्या दिवसापासून आमचा दुखवटा सुरू झालेला आहे त्या दिवसाच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे कार्यकर्ते आणि नगरसेवक किंवा पदाधिकारी आमच्या सोबत आहेत. खांद्याला खांदा लावून आम्हाला त्या दुखोट्यामध्ये साथ देत आहेत. आणि आज रोजी ज्यावेळेस आमची 4 महिन्यापासून हा दुखोटा सुरू आहे, आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. मिळेल ते काम करून आम्ही आमचा घर परिवार चालवतो आहे. त्यात आमचे लाडके सलीम मामा यांनी आम्हाला जे काही आज अन्नधान्याची किट वाटप करून मोलाचं सहकार्य दिलं आहे त्याबद्दल त्यांचे, मान्यवर पदाधिकाऱ्यांचे आणि ज्या कर्मचाऱ्यांनी याच्यासाठी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे मी नाशिकमधील एसटी कर्मचाऱ्यांकडच्या वतीने धन्यवाद करतो. यांनी असेच आमच्यावरती कृपा दृष्टी ठेवावी. धन्यवाद. आणि कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली आहे. आणि खरं तर आमची पहिल्यापासून भूमिका आहे, आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा सुद्धा दिलेला आहे. आणि अनेक ठिकाणी महाराष्ट्र निर्माण पक्षातर्फे मदतसुद्धा करण्यात आलेली आहे. आज या ठिकाणी सातपूर भागामध्ये ज्येष्ठ कर्मचारी आज आता या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थानं अन्नधान्याचं किट हे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून वाटण्यात आलेलं आहे. आणि यापुढेही जशी गरज पडेल तसं आम्ही एसटी कर्मचाऱ्यांमागं गंभीरपणे उभं राहणार आहोत. एसटी कर्मचाऱ्यांनी खचून न जाता आपला जो लढा आहे हा कायमस्वरूपी ठेवला पाहिजे, यशस्वी केला पाहिजे. परत आमचा पक्ष एसटी कर्मचाऱ्यांच्या सुखा आणि दुःखामध्ये नेहमीच सहभागी राहणार आहोत. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला थोड्या प्रमाणामध्ये अन्नधान्याचं किट आपण जे स्वीकारलं आमच्यातर्फात आपल्या सर्वांचं कर्मचाऱ्यांचं मी महाराष्ट्र निर्माण पक्षातर्फे स्वागत करतो. आज 16व्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज सातपूर कॉलनी येथे आदरणीय आमचे मार्गदर्शक सलीम मामा शेख तसेच अंतराय थोक आणि सर्व आमचे शंकर नाना पाटील आणि इतर सर्व ज्येष्ठ विभागीय अध्यक्ष बंती लपडे तसेच सर्व इथे एस टी कर्मचारी वंदून भगिनी इथे सर्व उपस्थित आहे. खरं तर आज त्यांच्यावर जी उपासमारीची वेळ आली तर सदैव महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष त्यांच्या पाठीशी आहेत आणि ज्यापुढे राहणार. तर आज एक छोट्या प्रमाणात एक त्यांना किराणाचं किट देण्यात आलेलं आहे आणि यापुढेही असाच उपक्रम आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही राबवत राहू अशी आमच्या सर्वांची वतीने माहिती. या प्रसंगी मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सलीम मामा शेख, सातपूर प्रभाग सभापती तथा मनसे नगरसेवक योगेश भाऊ शेवरे, शंकर नाना पाटील, प्रकाश महाजन, शांताराम पाटील, शांताराम जमदाडे, भगवान ठाकूर, विभाग अध्यक्ष बंटी लबडे, जुनेद शेख, विजय उल्हारे, कैलास जाधव, वैभव महिरे, शाखा अध्यक्ष सोमनाथ पाटील, शहर उपाध्यक्ष सचिन सिन्हा, शहर सरचिटणीस ज्ञानेश्वर बगडे, शाखा अध्यक्ष सचिन सांगळे, ललित सोनार, मनोज शिरसाट, सौ अंकिता ठोक आदी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते. रमेश खरात, न्यूज इंडिया 27, सातपूर.